आडिमल्लय जवळ विद्युत करंटपासून दोन गायीचा मृत्यू. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या आडिमल्लय डोंगर पायथ्याजवळ विद्युत करंट लागून दोन गायींचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार तारीख 10 रोजी दुपारी 2 सुमारास उघडकीस आली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शेतकरी आनंद आप्पाजी कोळी हे आपल्या गायींना चरण्यासाठी आडिमल्लय पायथ्याजवळ आणले होते. या ठिकाणी असणाऱ्या हेस्कॉमच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या TC ला गायींचा स्पर्श झाला व दोन गायींचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पवार यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला. यावेळी ASIMS सूर्यवंशी, हेस्कॉम अधिकारी गोपाळ सिद्धेंगिरी, शिवराज कोलार, रयत संघटना चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पाटील, रयत संघटना जैनवाडी शाखाध्यक्ष नामदेव साळुंके, रयत संघटना आडी शाखाध्यक्ष बाबासाहेब पाटील, रयत संघटना मतीवडे शाखा उपाध्यक्ष चिनू कुळमोडे, रयत संघटना निप्पाणी शहर उपाध्यक्ष सुनील गाडीवडर, हनबरवाडी भाजपा अध्यक्ष धनाजी कागले, सुनील घुगरे, संतोष कागले, पोपट खोत, अण्णासाहेब चौगले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. या माळामध्ये आनंद आप्पाजी कोळी यांची गायी चरत होत्या आणि चरून घराकडे जात असताना तिथं या एस्कॉमच्या गलथान कारभारामुळं तसं या TC ला दिलं नाही. आणि एक तर एवढी हाईट पाहिजे, TC एवढी मोठी आहे, याला 2 लाख पाहिजे, 2 लाखाच्या मध्ये TC असायला पाहिजे. आणि हे बघा, हे TC एकदम तळाला बसवलेले आहे आणि त्याचं इथं आर्थिक काढलेलं आहे. आणि ते आर्थिक असं आहे की गायी चरून जात असताना ते एकाला करंट लागला, त्याच्या पाठोपाठ दुसरी गाय होती आणि ती गाय वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा प्रसंग अवधान, हे पाप गरीब शेतकरी आहे, यांचा मुलगा अपंग आहे, यांचा उदरनिर्वाह या दोन गायींच्यावर आहे. एक दूध पित्या आणि एक 5 ते 6 महिन्याचं गाभण गाय आहे. आणि ह्यावर उदरनिर्वाह चालत असताना आज या दोन गायी इथं मरून पडलेल्या आहेत. तेव्हा एस्कॉमला आम्ही फोन केला, PSI साहेबांना फोन केला, यांच्या वतीनं त्यांनी त्यांचे कॉन्स्टेबलला पाठवले, चौले साहेब आणि त्यांचं शिक्षण ऑफिसर सिंदगीना पाठवले. आता डॉक्टर साहेब इथं आलेले आहेत आणि निपाणीचे कोणते डॉक्टर साहेब येणार आहेत, आलेत काय, कुठं आहेत, करायला पाहिजे. आणि आता यांची सर्वसाधारण यांनी सांगितलं की या गायीची किंमत सर्वसाधारण अंदाजे 1.5 लाख रुपये होईल असं सांगितलेलं आहे. तेव्हा या एस्कॉमनं पूर्ण या गायीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि यांना 1.5 लाख रुपये या गरीब शेतकऱ्याला मिळवून द्यायला पाहिजेत. आणि जर या पद्धतीनं जर त्यांचा व्यवस्थित पंचनामा करून ते जर नाही मिळवलं तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केल्याशिवाय बसणार नाही, कारण शेतकऱ्यांच्यावर अन्याय व्हावा लागलाय. आता परवा ऊस झाला, बेनाडीचा असेल, कोकणीचा असेल, त्या ऊसाचा पंचनामा केला, मात्र त्या कुठल्याही शेतकऱ्याला अजून 1 रुपयासुद्धा मिळवलेला नाही. आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे. अशा प्रकारचा जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्यांना न्याय मिळवण्याशिवाय कदापि बसणार नाही. मी एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सिंदगिरी साहेब, ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोडवलोय, तुम्ही हे मान्य केलं आहे म्हणून, नाहीतर आम्ही ही गायर जोपर्यंत तुमचं इथं नुकसान भरपाई येणार नाही तोपर्यंत आम्ही खाली होणार नाही. तुम्ही जर आम्हाला शब्द देणार असाल तर तुम्हाला पुढचं परमिशन देणार, काय करणार ते तुम्ही सांगा. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೈತರು ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ, ಅಡ್ಡಾಡ್ತಾರೆ, ಇದು ಆಕಳು ಸಹಿತರು ಇದು ಮತ್ತು ರೈತರು ವಾಪಸ್ ಹತ್ತಿರೋದು ಭಾಳ ತಪ್ಪು ಬರ್ತದೆ, ನಿಮ್ಗೂ ತಪ್ಪು ಬರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ